नमस्कार, जय शिवराय। पुण्य श्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। तर आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील पोहाळी लेणी पाहण्यासाठी आज आपण आलो आहोत। तर ज्योतिबा मंदिराचं आपण दर्शन घेत असताना पोहाळी लेणीसुद्धा आपण आज केलेली आहे। तर कोल्हापूरच्या प्राचीन इतिहासाशी जोडलेली ना अधिक घट्ट करणारा हा इतिहास पोहाळी लेणी म्हणजे सादरी मातेचा जो रोड आहे आणि कोल्हापूरमधून एक सर्वसाधारण 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असणारे सुंदर असे पोहाळी गुफे पोहाळी लेणी या ठिकाणी आपण पाहण्यासाठी आज आलो आहोत। तर चला पोहाळी लेणी जी आहे त्या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती करू। तर नमस्कार, तर मित्रांनो, कोल्हापूरपासून सर्वसाधारण 10 ते 15 किलोमीटर अंतर आणि इचलकरंजीपासून सर्वसाधारण 35 ते 40 किलोमीटर अंतरावर सुंदर असं या पोहाळी लेणी आपल्याला पाहायला मिळतात। तर किल्लेदर्शन या चॅनलच्या माध्यमातून आज आपण एक नवीन माहिती आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। तर ज्योतिबा रोडच्या बॅक साईडला सादरी मातेचं रोड आहे किंवा कोल्हापूरतून येत असताना आपल्याला हे सुंदर असं पोहाळी लेणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। सुंदर पावसाळ्यात तर इतकं जबरदस्त असतं की हिरवंगार आच्छादन आणि धबधब्याचं छोटं रूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। अतिशय सुंदर अशा बौद्ध लेणी आपल्याला आपल्या भागामध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला कोल्हापूर जवळच असणारं पोहाळे या ठिकाणी पाहायला मिळतात। तर पांडवदरा लेणी पुरातत्व खाते महाराष्ट्र राज्य यांच्या अखत्यारीत असून पुणे विभाग यांच्या देखरेखीखाली असून राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून याची नोंद आहे। तर चला तर आज आपण पांडवदरी बौद्ध लेणी पोहाळे संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊ। तर पांडवदरा बौद्ध लेणी 2 शतकातील सम्राट अशोककालीन पन्हाळ्याच्या पश्चिमेस 9 किमी अंतरावर असलेले इजोळ मानकात्रेवाडी बांदेवाडी गावापासून 1.5 किलोमीटर व 5 किमी माळुंगे पाट्यापासून तर 7 किमी अंतरावर 10 ते 15 किमी लांबीची एकूण 7 एकसारखी पठारे व त्यांचा परीघ 30 ते 35 किमी व रुंदी 10 किलोमीटर अशा वेगवेगळ्या कड्यांच्यामध्ये सोबतीला 18 ते 20 दरांच्यामध्ये व 6 ते 7 खोलगट भागामध्ये कोरलेल्या पांडवदरा लेण्या आहेत। तर या लेण्यांच्या समूहात एक नैसर्गिक पाण्याच्या टाकीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या या ठिकाणी 2 मोठ्या गुहासुद्धा आहेत। 8 निवासस्थाने म्हणजे विहार या ठिकाणी आहेत। चैत्यग्रह आहे व पाठशाला असा यांचा समावेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाण्याचे टाकीसुद्धा पाहायला मिळतात आणि लेण्यांचा सभागृहाचा पुढच्या बाजूला म्हणजे एकूण 12 खांब असून भिंतीलगत 6 खांब मध्यावर आधारलेले आहेत आणि वराळ म्हणजे 15 फूट लांब व 7 फूट रुंद इतकं आहे आणि 2 मोठ्या चैत्यग्रह म्हणजे 27 बाय 12 बाय 28 बाय 10 आणि 29 बाय 3.5 इतके लांबीचे आहेत आणि प्रत्येकी 1 ओठा आणि 3 खोल्यामध्ये विभागण्यात आलेलं आहे। अशी वेगळ्या पद्धतीची रचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि हे ऐतिहासिक जी माहिती सांगत आहे मी जो पुरातत्व खात्यांचा जो लेख आहे त्यातीलच माहिती आम्ही तुम्हाला म्हणजे आपण आपल्या किल्लेदर्शन या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे। सुंदर अशा गुफा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तर या गाभाऱ्याच्या मध्यभागी स्तूपाकृती म्हणजे 10 बाय 7 बाय 8 असून भिंतीच्या पाठीमागे हॉलमध्येच हे अंतर्गत भागात 6.5 बाय 7.5 दरवाजा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। छप्पर हे म्हणजे पूर्ण सपाट आहे, एकदम जबरदस्त असं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे चारही बाजूनं सपाट असं बघायला मिळतं। तर हॉलची उंची सर्वसाधारण 8 फूट इतकी उंची आहे। असे भरपूर अंतर्गत भागामध्ये वेगळे हे आपल्याला रचना आपल्याला पाहायला मिळतात। तर पाठशाळा जी आहे ती 7 बाय 5 फूट इतकी उंच असून 3 भागामध्ये विभागलेली आहे। तर पुढील भाग हा 35.6/6 मध्यभाग तर 15/9 व पाठीमागील भाग हा 12/9 इतका आहे। म्हणजे या लेण्याची तक्तपोशी एक जिन्सी आहे आणि विहाराच्या मंडळालाही
एक जिन्सी तक्तपोशी असून तिची जमिनीपासूनची उंची सर्वसाधारण उंची ही 2 मीटर आहे आणि चैत्यग्रहातील गाभऱ्यातील एक स्तूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे प्रत्येक या ठिकाणी पाण्याची टाक्या असतील, गुहा असतील, जे निवासस्थाने आहेत, विहार आहेत किंवा या ठिकाणी स्तूपाकृती जी आहे, प्रत्येकाची रचना ही अशी परिपूर्ण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्येच कोल्हापूरजवळ असणारं एक 10 ते 15 किलोमीटर अंतरापासून सुंदर असं पोहाळे लेणी, तर नक्कीच पोहाळे लेणीला नक्कीच आवर्जून भेट द्या मित्रांनो. सुंदर अशा लेणी गुफा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, ध्यान गुफा. आणि या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. ही जी माहिती आहे आणि याची जी देखरेख आहे म्हणजे पांडवदरा लेणी पुरातत्व खाते महाराष्ट्र यांच्या अखत्यारीत असून पुणे विभाग यांच्या देखरेखीखाली असून राष्ट्रीय संरक्षित स्मारकामध्ये याची नोंद आहे. इतकं सुंदर आणि प्रेक्षणीय स्थळ आपल्या भागामध्ये. तर इचलकरंजीपासून कोल्हापूर सर्वसाधारण 20 ते 25 आणि तिथून ज्योतिबाला जाण्याचा जो 2 आपल्याला मार्ग या ठिकाणी पाहायला मिळतात. एक पाठीमागील बाजूस म्हणजे शिरोली फाट्यावरून आपण पाठीमागील बाजूसून जातो तिथून तिथे तरी सर्वसाधारण 15 किलोमीटर तर इतक्या अंतरावर आहे, 15 ते 20, आणि कोल्हापुरातून तेवढंच अंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर पोहाळे ज्या लेण्या आहेत त्या संदर्भात आणखी थोडक्यात आपण माहिती घेत आहोत. तर सम्राट अशोक जे होते त्यांनी धर्मप्रसारासाठी आपले अनुयायी देशभर आणि देशाभरे पाठवले आणि त्या स्थानिक परिसरातील वन उपज रेशीम मसाले संकलित करून त्यावर प्रक्रिया करायची आणि ती विक्रीसाठी पाठवण्याचा हेतू ठेवून काही ठिकाणी निवडली. आणि पोहाळे हे घाटावरील पठारी प्रदेशाला जोडणारे ठिकाण लॅटराईट खडकामध्ये खोदलेले आहे. पाण्याचे 2 टाके, छोट्या विहिरी, 3 ओऱ्या, चैत्यग्रह, पाठशाळा असा हा परिसर आहे. आणि आम्ही पोहाळे जे लेणी बघण्यासाठी गेलो होतो त्यावेळी आमचे सहकारी मित्र विजयसुद्धा आमच्यासोबत होते. विजय पाटील यांच्या सहकार्यामुळेच आम्ही या ठिकाणी आज आलो, कारण ज्योतिबाला आम्ही दर्शन घेण्यासाठी जाणार होतो. त्यांचं ते कुलदैवत आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच हे आम्हाला पोहाळे गुफे लेणी आम्हाला पाहायला मिळाल्या. त्याबद्दल माझे जे मित्र आहेत, सहकारी आहेत विजय, यांचे मनापासून मी आभार आहे. तर पावसाळ्यात इतकं अप्रतिम म्हणजे हिरव्या गालिचावर गुहेच्या वरील जो भाग आहे तो त्या ठिकाणी ज्या कोसळणाऱ्या हलका धबधबा खूपच आकर्षक आणि अप्रतिम अशा गुफा या ठिकाणी लेणी या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि संरक्षणाच्या दृष्टीने निवडलेले हे ठिकाण म्हणजे कोल्हापूरच्या प्राचीन इतिहासाशी जोडलेली नाळ अधिक घट्ट करणार आहे. तर मित्रांना सर्वांना विनंती आहे की चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्याला काही सूचना देत असेल तर नक्कीच आम्हाला कळवा, त्यामध्ये आम्ही नक्कीच बदल करत जाऊ. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी नक्कीच आपल्या किल्लेदर्शन या चॅनलला नक्कीच भेट द्या. आणि हा बघा समोर जो सुंदर असा रमणीय परिसर, तर मित्रांनो इतकं सुंदर आत्ताच्या जर ह्या वेळेला इतकं जबरदस्त वाटत असेल तर पावसाळ्यात इतकं अप्रतिम आहे की शब्दामध्ये मांडू शकतो. हे जे आपली समोर जी आपली गाडी आहे ज्युपिटर MH 11 85 57 या गाडीमुळे इतका प्रवास आपण केला आहे